नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या वेळी खाण्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी पोह्यापासून अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये बनणारे चमचमीत असे हे 2 पदार्थ। आज मी बनवणार आहे दडपे पोहे, पण हे दडपे पोहे नेहमीच्या दडपे पोह्यापेक्षा खूपच वेगळे आहेत। शिवाय हे 4 ते 5 मिनिटांपेक्षा कमी वेळामध्ये होतात आणि त्याला जे साहित्य लागतं ते बघून तुम्हाला नक्कीच आश्चर्य होईल। आणि हे पोहे माझ्या मुलांना प्रचंड आवडतात, मुलांना आवडतात, त्याचबरोबर माझ्या वडिलांना पण खूप आवडतात। आणि एवढंच नव्हे तर मी मुलांना टिफिनमध्ये ते देत होते, त्यावेळी त्यांच्या मित्रमैत्रिणींना पण ते इतके आवडायचे की कधी त्यांच्या आईचा वगैरे फोन आला तर मला ते आवर्जून विचारायच्या की ते पोहे कसे बनवले होते, त्याची रेसिपी काय आहे। माझ्या मुलाला खूप आवडले होते, माझ्या मुलीला खूप आवडले होते। तर आजची ही रेसिपी त्या सर्वांसाठी आणि तुम्हा सर्वांसाठी खास। तर आता वेळ न दवडता आपण वळूया कृतीकडे, पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा। माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या कमेंट्स खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। तर हे पोहे बनवण्यासाठी सर्वात आधी मी 1/2 कप पोहे घेतलेले आहेत आणि हे रेग्युलर पोहे आहेत, आपण जे कांदा पोह्याला वापरतो ते। तुम्हाला जर गावठी पोहे मिळत असतील तर ते तुम्ही नक्की वापरा, खूप छान लागतात। त्यामध्ये मी 1/3 कप ओला खवलेला नारळ घेतलेला आहे, हा मी फ्रोझन घेतला आहे। तुमच्याकडे फ्रेश असेल तर तुम्ही तो फ्रेश वापरा आणि हा थोडा कमी जास्त झाला तरी चालू शकतो। चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, चवीप्रमाणे तिखट आणि थोडीशी कोथिंबीर। कोथिंबीर ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप पण करू शकता। आणि बस फक्त एवढंच साहित्य लागतं ह्याच्यासाठी। आणि आता हे सर्व मी चांगलं कुस्करून घेणार आहे हाताने, म्हणजे पोह्याला मीठ तिखट वगैरे सर्व नीट लागलं गेलं पाहिजे बस। आणि हे पोहे इतके पटकन होतात की तुम्ही कधीही केव्हाही बनवू शकता, म्हणजे आत्तासुद्धा तुम्ही बघितलं असेल मला अगदी 2 ते 3 मिनिटं लागली हे पोहे बनवायला। आणि याला गॅसची पण गरज लागत नाही, त्यामुळे कोणीही ते सहज बनवू शकतो। म्हणजे माझी दोन्ही मुलं बऱ्याच वेळा स्वतःहून बनवून घेतात कधीही भूक लागली तर। आणि ह्याला दडपे पोहे का म्हणतात ते तर मला माहीत नाही, कारण आमच्याकडे माझ्या माहेरी आई काकी सगळेजणं त्याला दडपे पोहेच म्हणायचे, म्हणून आम्हीसुद्धा त्याला दडपे पोहेच म्हणतो। कारण दडपे पोहे ॲक्च्युली हे मगाशी सांगितल्याप्रमाणे जरा वेगळे असतात, पण हे एकदम फास्ट होणारे आहेत, पटकन होणारे आहेत। आणि हे आता तयार झालेले आहेत, आता हे आपण सर्व करूया। आणि हे असे पटकन होणारे दडपे पोहे तयार आहे ना, सोपे। तर आता दुसऱ्या पद्धतीने पोहे बनवण्यासाठी मी इकडे पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि आता यामध्ये मी हे 1/2 कप पोहे त्यामध्ये घालून घेणार आहे। आणि हे तेच पोहे आहेत जे कांदा पोह्यासाठी आपण वापरतो। आता हे थोडेसे कुरकुरीत होईपर्यंत ह्याला गरम करायचे आणि ह्यालासुद्धा जास्त वेळ लागत नाही, 3 ते 4 मिनिटांमध्ये ते कुरकुरीत होतात। फक्त गॅस मिडियमवर ठेवायचा आणि पोहेसारखे परतवत राहायचे, नाहीतर ते खालून करपून जातील। आणि तुमच्याजवळ कढई असेल तर त्यामध्ये परतवले तरी चालेल। आणि असे पोहे मी मोस्टली संध्याकाळचे मुलांना करून देते, अगदीच पटकन होतात। आणि तुम्ही अजूनही माझ्या फेसबुक पेज पल्लवी थरवळ आणि इन्स्टा पेज @पल्लवी थरवळला फॉलो केले नसेल तर नक्की फॉलो करा, तिथे सुद्धा माझे डेली अपडेट्स तुम्हाला बघायला मिळतील। आणि आता हे पोहे झालेले आहेत, ते कसे बघायचे झालेले तर असे पोहे त्यातला एक घेऊन हातावर घेऊन असा तो तोडून बघायचा आणि तो असा पटकन तुटतो की लक्षात येतं आपल्याला की आता हे पोहे झालेले आहेत। मला पोहे गरम करण्यासाठी आता अगदी 3 ते 4 मिनिटंच लागली आणि आता हे 3 ते 4 मिनिटात व्यवस्थित गरम झालेले आहेत। आणि आता हे चांगले गरम झालेत, हे मी आता एका प्लेटवर काढून घेते। तर इकडे ही मी मगाशी जी प्लेट वापरली होती तीच घेतलेली आहे आणि आता यामध्ये मी हे पोहे काढून घेते। आता यामध्ये मी 2 टेबलस्पून ओला खवलेला नारळ टाकणार आहे, हा पण फ्रोझन नारळ आहे।
तुमच्याकडे जर फ्रेश असेल तर तुम्ही तो वापरा. आणि हा ऑप्शनल आहे, यामध्ये हा नाही घातला तरी चालतो, पण घातला तर चांगली टेस्ट येते. त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ, चवीप्रमाणे तिखट आणि थोडीशी कोथिंबीर, ही पण ऑप्शनल आहे, पण ह्याने अजून खूप छान चव येते. आणि आता ह्यामध्ये मी 1 टेबलस्पून तेल टाकणार आहे, आणि हे तेल कच्चं तेल आहे, जे आपण रेग्युलर भाजीसाठी किंवा फोडणीसाठी यूज करतो ते आहे, ते मी यामध्ये टाकून घेणार आहे आता. आणि जर ओलं खोबरं तुम्ही टाकत असाल तर तेल थोडं कमी टाका, आणि जर ओलं खोबरं नसेल तर तुम्ही 1 ते 2 टेबलस्पून तेल त्यामध्ये टाकले तरी चालेल. म्हणजे तेल एवढं टाकायचं की त्याला तिखट आणि मीठ पोह्याला व्यवस्थित तेलामुळे ते लागलं गेलं पाहिजे बस. आणि हे एवढंच साहित्य आहे, हे सुद्धा साहित्य मगाचप्रमाणे खूपच कमी आहे. आता हे पण सर्व हलक्या हाताने कुस्करून घ्यायचे, जेणेकरून तिखट मीठ पोह्याला चांगलं लागलं गेलं पाहिजे. फक्त पोहे गार झाले आहेत का ते आधी चेक करून बघा मिक्स करताना. आणि हे खूप कुरकुरीत असे होतात, त्यामुळे हलक्या हातानेच मिक्स करा, नाहीतर ते त्याचा एकदम चुरा होऊन जाईल. तर आता हे झालेले आहेत, हे आता मी बाउलमध्ये काढून सर्व करते. आणि हे दोन्ही पोह्याचे साहित्य तुम्हाला बरेचसे सारखे वाटत असेल, किंवा ते दोन्ही पोहे तुम्हाला सारखे वाटत असतील, पण त्या दोन्ही पोह्याची टेस्ट एकदम वेगळी आहे, खूप डिफरंट आहे दोन्हीची. तुम्ही दोन्ही पोहे एकदा नक्की करून बघा, आणि मला खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा की तुम्हाला त्या दोन्ही पोह्यापैकी कोणते पोहे जास्त आवडले ते. तर परत भेटूच आपण अशाच नवीन रेसिपीबरोबर, तोपर्यंत धन्यवाद.